जजिट्स पश्चिम युरोपातील अस्सल चव आता आपल्या संगमनेर शहरात, कारण आपली आवड आम्ही जाणतो। प्रोफेशनल मीटिंग, क्लायंट मीटिंग, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, बॅचलर पार्टी आणि अन्य छोटे खाणी कार्यक्रमांसाठी हॉल उपलब्ध, तोही विनामूल्य। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जजिट्स SMBT कॉलेज समोर, नाशिक हायवे, घुलेवाडी, तालुका संगमनेर। संपर्क 86 98 00 4004। दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारीला महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचा प्रथमच ग्रामीण भागामध्ये त्याचं आयोजन होतं आहे, असं विशेषतः मला व्यक्तिगत आनंद आहे। या परिषदेचं उद्घाटन उद्या माननीय मुख्यमंत्री नरेंद्र शिंदे साहेबांच्या शुभास होणार आहे। त्याचवेळी दोन्ही इथे बांधण्यात आलेल्या समाज कल्याण विभागाच्या वतीने वसतिगृहाचाही लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि 23 तारखेला परिषदेचा समारोप राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या परिषदेकरता राज्याच्या 5 विभागाचे अपर मुख्य सचिव, 2 विभागाचे प्रधान सचिव, जवाबदारी आयुक्त, नोंदी बांधणीचं सर्व महसूल विभागाचे आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी, नोंदी महानिरीक्षक व संचालक विभागीय सर्व अधिकारी उपस्थित राहणार। 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये नवीन वाळू धोरण, आयसरिता 2.0, विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व शर्तभंग, पाण्यात रस्ते, शिव रस्ते, कब्जेपट्ट्याने भाडेपट्टे दिलेल्या जमिनीच्या शर्तभंगाबाबत, अर्धन्यायिक कामकाज, सत्तू संपत्ती अशी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। ई जावडी, ई मोजणी, ई बी पाणी, ई ऑफिस, नुकत्याच आपण जाहीर केलेल्या सर्व काही योजना, ऊस संपादन, बिन शेती, तुकडे जोड, तुकडेबंदी अधिनियम जो आहे, त्या अशा विविध विषयावर या ठिकाणी चर्चा होणार आहे। आणि या संपूर्ण राज्यातील विविध भागातून आलेल्या अधिकाऱ्यांना या संपूर्ण योजनेच्या बाबतीमध्ये असणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा शासन स्तरावर विसंगती असतात, नियमाच्या बाबतीमध्ये वेगळे मतमतांतर अधिकारी अधिकाऱ्यांच्या मध्ये संभ्रम असतो, त्यामुळे मला वाटतं या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे या सगळ्या विसंगती दूर होतील आणि अधिक कारभार गतिमान पारदर्शक होण्यासाठी होण्यामध्ये या परिषदेची अशा प्रकारची निश्चितपणे मदत होते। या परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचं धोरण आपण निश्चित करणार। कुठलं धोरण सर? मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना। त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री महोदय गृह ऊर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, कारण जलसंपदाचे किंवा अनेक विषयाबद्दलचे भूसंपदनाचे बरेच अडचणी आहेत, या संबंधामध्ये त्या अधिकाऱ्यांसमवेत सगळ्या ह्या जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हाधिकारी मोदी आणि इतर अधिकारी मार्गदर्शन करतील। या परिषदेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे महसूल मोजणी विभाग तसेच नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून त्या व्यवसाय सुलभता येण्यासाठी व नागरिकांची कामे पारदर्शक त्या मुदतीच्या मध्ये पूर्ण होण्याकरता एक परिणामकारक निर्णय, धोरणात्मक निर्णय या परिषदेमध्ये काढण्याचा त्याच्यामध्ये निर्णय होणार आहे। माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आज आपण आता विशेष करून सेटलमेंट कमिशनरच्या माध्यमातून ज्या आता जमिनी आपण करतोय मोजून देतोय, आता राज्यामध्ये ह्या वर्षापासून 100% रोवर्सच्या सहाय्याने, मशीनच्या सहाय्याने आता आपण ही मोजणी करणार आहोत, त्यामुळे
कालावधी कमी होणार आहे. आमचा प्रयत्न आहे की राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या असणाऱ्या प्रलंबित योजना त्या पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करता आल्या पाहिजे. ज्या 8 महिने वर्ष दिवसपासून लोक नागरिक त्यासाठी नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत तर तो आमचा त्या दृष्टीने प्रयत्न आहे. विशेष करून आता बऱ्याच महिन्यांची 2-3 महिन्यापासून प्रलंबित असणाऱ्या वाळवण रीती धोरणाचा विशेष करून त्यामध्ये चर्चा होती. राज्यामध्ये वाळू वृत्तीचं जे उत्खनन आहे व विनियमन जे आहे संपूर्ण शासकीय रीतमार्फत करण्याचा मी धोरणात्मक निर्णय केलेला आहे आणि त्यामध्ये ती अंमलबजावणी कशी करायची. म्हणजे कुठलीही शासकीय यंत्रणा ही वाळू वृत्ती उत्खननाकरता सोन एजन्सी निश्चित करेल. त्याच्यामध्ये कुठेही प्रायव्हेट एंटरप्रिनरचा प्रत्यक्ष सहभाग प्रत्यक्ष राहणार नाही आणि उत्तर करणारी यंत्रणा शासनाची असल्यामुळे वाळूचे दर हे नियंत्रण राहतील. आपण जे जाहीर करू ते नागरिकांना त्याची अतिशय सुलभता राहील. वाळू उत्तरण करण्याकरता प्रथम प्राधान्य राज्यात उपलब्ध असलेल्या वाळू साठा जो आहे आता मी तो वाय सॅटेलाईट निश्चित केलेला आहे. सगळ्यात जास्त वाळू कुठे आहे म्हणजे धरणाच्या पुढील क्षेत्र असलेल्या क्षेत्रामध्ये अधिक जास्त वाळू उपलब्ध आहे असं प्रथम दर्शन दिसत आहे. म्हणजे धरणाच्या पोटात हा पुढील क्षेत्रामध्ये त्यामुळे अगोदर त्याला प्राधान्य द्यावा असं धोरणामध्ये प्रस्तावित आहे. उत्खनन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी ज्या आहेत ते शासकीय यंत्रणेमार्फत घेण्यात याव्यात आणि संपूर्ण माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा की ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहील अशा प्रकारे त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे. MS सँड मॅन्युफॅक्चरिंग सँड जे आहे वाळू व्यतिरिक्त MS जे आहे एम सँड होता पण त्याला आता याचा वापर अधिकाधिक राज्यामध्ये व्हावा यासाठी त्याला प्रोत्साहन देण्याचा आमचा विचार आहे. शक्यतो नदीमधून वाळू उत्खनन करण्यामध्ये त्याला शेवटचा प्राधान्य राहील असा आमचा प्रयत्न आहे. आता नदीतल्या वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात नदी काळ उद्ध्वस्त होत चाललेला आहे आणि बोटभर लोकांच्या कारणामुळं आज नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी राहिलेलं आहे. थोडीफार जी वाळू येते त्या प्रमाणात वाळूमध्ये पाणी असल्यामुळे शेती त्यांची पूर्वी त्याला आधी उलट खाली यायची आता तशी पूर्वी स्थिती राहिली नाही. याच्यामध्ये विशेष करून हे जे क्रशर जे आहे क्रशरच्या बाबतीमध्ये सुद्धा नियमन तयार होते कारण आज आपल्याकडे क्रशर एकाच्या नावाखाली उत्खनन दुसरं करतं म्हणजे उत्खनन केलेल्या जागेतून किती मटेरियल बाहेर जातं त्याचं मोजमापच नाही. त्यामुळे ते क्रशरवर किती जातं त्याच्या संदर्भात फक्त मोजमाप होतं आणि या पुढच्या काळामध्ये वाळू डेपो लावणं किंवा क्रशरचे डेपो लावणं हे ब्रासवर विकण्याच्या ऐवजी आमची कल्पना ती कडावर विकायची. म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळी वजन काठवर गाड्या जातील तर त्याला मला वाटतं जिओ मॅपिंगमुळं सॅटेलाईट मॅपिंगमुळं तो ट्रॅक होईल आणि वजनसुद्धा ऑनलाईन शासनाच्या रेकॉर्ड येत राहील. म्हणजे पैशाचा निधीचा अपव्यय होणार नाही किंबहुना 100% शासनाला निधी मिळाला पाहिजे ती त्याने माझ्यापाशी भूमिका. आता ही चर्चा ती धोरण तयार करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आम्ही या कॉन्फरन्समध्ये ठेवतो आहे. मग त्यामध्ये मग विविध जिल्हाधिकाऱ्यांची काय मतं आहेत विभागीय आयुक्तांची काय मतं आहेत क्षेत्रीय अधिकारी म्हणून तर जास्त अनुभव आहे कारण अनेक वेळा त्या ठिकाणी जिल्ह्यातून येणाऱ्या विविध प्रश्नांची त्यांना जाणीव असल्यामुळे त्याच्याकडून त्या सूचना घेऊन मग अंतिम धोरण आपण निश्चित करतो. काय तात्या पोरीचं लगीन ठरलंय तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे काय रो मामा भाचीला कपाट घ्यायचंय काय आप्पा पुतणीला फ्रीज घ्यायचाय अग बाईताई बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल